भारतवर्ष एक प्राचीन महान सभ्यतांची आधीपासूनच जन्मभूमी आहे. इथल्या अनोख्या आणि ज्ञान संस्कृतीच्या सुगंधाने संपूर्ण विश्वाला स्वतःकडे आकर्षित केलं आहे. इथे अनेक महान व्यक्तींनी जन्म घेतला, ज्यांची कीर्तीगाथा दूर दूरच्या देशांपर्यंत पसरली. आज आपण एका अशाच व्यक्तीच्या जीवनाविषयी सांगणार आहोत. आजपासून 480 वर्षापूर्वी वर्तमानातल्या मध्य प्रदेशामध्ये सिद्धी जिल्ह्याच्या सयाल परगण्यामध्ये एक गाव आहे गोखरा, जिथे इसवी सन 1528 मध्ये ब्राह्मण परिवारात एका बालकाने जन्म घेतला. अरे वा रे वा, तुझा मुलगा तर खूपच सुंदर आहे, अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखा दिसतो. तू ह्याच्या नावाच्या बाबतीत काही विचार केलायस का? नाही आई, अजूनपर्यंत काहीच विचार नाही केला. आता हे पण मीच ठरवायला हवं का याचं नाव काय ठेवायचं आई? महेश. तू बघच, एक दिवस हा खूप मोठा माणूस बनेल आणि हळूहळू ह्याची ख्याती खूप दूरपर्यंत पसरेल. जर तुझा आशीर्वाद असेल तर अवश्य असंच होईल. अगं हा हा हा, मला खात्री आहे अगदी असंच होईल. घे पकड याला आणि तुझ्या बाळाची नीट काळजी घे. लक्षपूर्वक ऐक, ह्याचा चांगल्या तऱ्हेने सांभाळ कर आणि हो, ह्याला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न कर. हळूहळू महेश मोठा व्हायला लागला आणि हळूहळू त्याचा मस्तीखोरपणाही वाढू लागला. महेश आता इतका मोठा झाला होता की त्याचे माता पिता त्याला गावच्या शाळेत पाठवायचा विचार करू लागले. आज मी याला शाळेत घेऊन जाईनच जाईन. नाही, मी कुठल्याच शाळेत नाही जाणार. काय म्हणालास, नाही जाणार? आता खूप झाली तुझी मनमानी. एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला येऊन अशिक्षित राहणार आहेस का तू? असं काय करता, आता पुरे झालं हो, आणखी नका ओरडू. जरा थांबा, मी बघते. ठीक आहे, तूच बघ याला. नाही नाही, रडू नकोस, माझं ऐक बघू आणि मला सांग तुला शाळेत का बरं नाही जायचंय. मी असं ऐकलंय शाळेत गुरुजी ओरडतात आणि मारतात पण. अरे ते त्यांना मारतात जे अभ्यासच करत नसतात, जे फक्त बदमाशी करत असतात. जर तू बदमाशी नाही केलीस, खूप खूप अभ्यास केलास, तर गुरुजी तुला नाही ओरडणार, उलट तुझे लाड करतील. तू खरं सांगतेस ना? हो महेश, मी अगदी खरं बोलतीये. आता तू शहाण्या मुलासारखा तुझ्या बाबांबरोबर शाळेत जा बघू. ठीक आहे, मी जातो शाळेत आई. पण जर शाळेत गुरुजींनी मला मारलं तर मी दुसऱ्या दिवशी पासून शाळेत कधीच नाही जाणार. ठीक आहे महेश, ठीक आहे, पण आधी तू शाळेत जाऊन तर बघ. ठीक आहे आई, जातो मी शाळेत. चला बाबा. हा हा, चल लवकर चल, आता उशीर होतोय तुझ्या शाळेसाठी. परंतु शाळेत जाऊन महेशचा खट्याळपणा कमी नाही झाला आणि एके दिवशी बदमाश कुठले? हा काय खटाळपणा करताय तुम्ही?
कुठे आहे? महेश कुठे आहे? महेश, महेश लवकर इकडे ये, हे सगळं इथे ठेव. बदमाश कुठला, तू जास्तच मस्ती करतोय. गुरुजी यापुढे असं नाही करणार, तुमच्या हाताला घाण लागेल. काय म्हणालास, माझ्या हाताला घाण लागेल? काल रात्री थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे कानात मळ साचलाय. कान ओढाल तर तुमच्या हाताला. तुझा हात पुढे कर, पुढे कर हात, हात पुढे. चुप, आणखीन तिचा पाडशील. चुप, पाडशील परत. बघा 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 किती मारलं त्यांनी मला. एकतर माझ्या सगळ्या चिंचा घेतल्या आणि छडीने मारलं पण. किती कष्टाने गोळा केल्या होत्या चिंचा, सगळ्याच्या सगळ्या घेतल्या त्यांनी. बघ ना, सगळ्या घेतल्या. हा, आपण सर्वांनी मिळून त्याचं लोणचं बनवलं असतं. अरे कसले गुरुजी, ते इथे शाळेत येऊन शिकवायचं सोडून झोपा काढतायत, त्यांची चूक नाहीये. त्यांना अद्दल घडवावी लागेल. हा, अगदी बरोबर बोलतोस, पण ते कस. ऐका, सगळे लक्ष देऊन ऐका. उद्या सकाळी आपण वाचवा मला कोणीतरी, वाचवा वाचवा. खेच खेच, मला खूप मजा येते. अरे दोरी पकडून ठेव, सोडू नकोस ती. अरे देवा, अरे वाचवा मला, वाचवा कोणीतरी, वाचवा. थांबा 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 थांबा, कदाचित तिकडून कोणीतरी येतय. अरे गुरुजी आपण. वाचवा वाचवा मला, वाचवा मला, वाचवा. अरे इथून पळा सगळे, चला 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 पळा, चला चला लवकर. आलो गुरुजी आलो, चल चल पळा. अरे कुठं गेलाय, कुठं गेलाय तो बदमाश, कुठे लपून बसलाय? काय झालं तरी, काय इतकं ओरडताय कशाला? का नको ओरडू, आधी संकट काय कमी आहेत. पाणी कमी असल्यामुळे आधीच पीक सुकत चालली आहेत. जमीनदारांना आता त्यांचा महसूल कसा देऊ, देवालाच माहित. कोणी ऐका रे, कोणी ऐका, शिवदत्त घरात हाय? कोणीतरी तुम्हाला बाहेर बोलावतंय, जा बर जाऊन बघा कोण आहे ते. म्हणजे तू घरीच होतास, चल जमीनदारांनी तुला वाड्यावर बोलवलंय. चल चल, आता विचार कसला करतोस, अरे लवकर चल. अच्छा ठीक आहे, येतो. काय माहित आता पुढे काय होणार आहे. अरे बाबांना जमीनदाराचा लाठीवाला घेऊन चाललाय, काही विशेष घडलंय की काय? अरे हो, त्यांना जमीनदारांच्या घरी घेऊन चाललाय. चला बघूया तरी. प्रणाम साहेब. ओहो शिवदत्त, काय झालं रे, या वेळेचा महसूल कुठे आहे? साहेब या वेळेला तर पाऊस पडलाच नाही, सगळीच्या सगळी पीक मातीतच सुकून गेली आहेत. मग आम्ही काय करावं? अरे असं ऐकलं की या वेळेस तू खूप चांगली पीक घेतलीस. हो हो साहेब, पीक तर खूप चांगली आली होती,
पण साहेब पाऊस न पडल्यामुळे सगळी पिक सुकून गेली आहेत. मग मी काय करू, मला माझा महसूल पाहिजे. ऐक, पुढील 7 दिवसांच्या आत मला माझा महसूल मिळाला पाहिजे, नाहीतर तुझी जमीन मी ठेवून घेईन. हे तुम्ही काय म्हणताय साहेब, जमिनीशिवाय तर आम्ही मरून जाऊ. मरणार मरणार, तू तर मरणारच. ए गप्पा बस, दया करा साहेब, दया करा. जा जा, आता जास्त बोलू नकोस. साहेब असं नका करू साहेब, माझी जमीनच माझं सर्वस्व आहे, जमिनीशिवाय आम्ही खाणार काय साहेब. दया करा साहेब, माझ्यावर दया करा. महसूल तर तुला द्यावच लागेल. काहीतरी करावच लागेल, पण काय करू काही समजतच नाहीये. किती छान फणस आहे. आज रात्री आपण सर्व चोरून नेऊया. हो रे बाबा, पण सगळ्यांना झोपू तरी दे. उद्या बाजारात जाऊन सगळे फणस विकून टाकूया. ए ए ए ए, ऐका ना, मला एक फणस घरी घेऊन जायचंय, माझ्या बायकोला ना खूप आवडतो, नाही घेऊन गेलो तर मला ती सोडणार नाही. बाळ महेश, कुठे आहेस तू? सर्वजण आता गप्प राहा. आहे कुठे तो, घरी आला का? कुठे इकडे तिकडे फिरत असतो तो, हा इतक्या रात्री सुद्धा? हे तुम्ही असं काय बोलताय बरं, तो तर आज लवकर घरी आलाय. बाळ महेश इथे ये बघू. आलो. काहीच सुचत नाहीये, जर मी मागच्या खोलीत गेलो तर तिथे बाबा असतील. हा, आवाज कुठून येतोय? बाळ महेश लवकर ये बघू. हो आत्ता आलो आई. ए ए ऐक ना, जरा माझं म्हणणं तरी ऐक, असं वाटतं सगळे झोपले. चला चला सर्व फणस तोडून टाकूया. नाही, अरे थांब जरा, सगळे जागे आहेत, तू एवढी घाई कशाला करतोय? अजून तर पूर्ण रात्र बाकी आहे. जरा थांब, आता येईल खरी मजा. जमीनदाराच्या महसुलाची व्यवस्था आता झालीच समजा. इतका वेळ होताच कुठे महेश? अरे तुला जेवायचं नाही का? हो वाढ वाढ, लवकर जेवायला वाढ. आज पोटभर जेवून घे, उद्या काय होईल कुणास ठाऊक. मुळीच चिंता करायची गरज नाहीये आई, सगळं काही नीट होणार आहे. कसं सगळं नीट होईल बाळा, आणि कोण करेल हे सगळं ठीक? तू करणार आहेस का? हो मीच करेन आई. काय झालं? तू मला 2 पिशव्या देऊ शकतेस का? पिशव्या? तू पिशव्यांचं काय करणार आहेस? कुणाला परत त्रास देणार आहेस का? तू बागेतली फळं तर सोडणार नाहीयेस ना? नाही आई नाही, दे ना आई 2 पिशव्या. बरं बरं देते. ए चला चला, असं वाटतंय की सगळे झोपले आहेत, चला चोरी करू. चला चला आता जाऊ शकतो. हा चला चला. काय झालं? अरे काय झालं, उठ, नीट चालता पण येत नाही का? अरे मेलो मेलो पार मेलो. परहना ओरडतोस कशासाठी, आवाज नको करूस. वा, 2 पिशव्या तर पूर्ण भरल्यात. आता यांना चांगला धडा शिकवेन, आज त्यांची माझ्याशी गाठ आहे म्हणाव. <आहे, आहे, आहे. laughs>
अरे शांत रहा, शांत रहा। जोरात आपटलो। किती जड आहे त्या पिशव्या। अरे अरे काय करतोयस, रडू नकोस, गप्प रहा। अरे गप्प रहा। किती जड आहेत ह्या पिशव्या, इतक्या जड कि मला उचलवत पण नाहीयेत। पण दोन पिशव्या इतकंच येणार खरच? धन संपत्ती कोण ठेवतं घरात? चोर डाकूंना समजलं तर कोणीही संधी सोडणार आहे का? बाबा खरंच सांगत होते, धनाने भरलेल्या या दोन्ही पिशव्या विहिरीत टाकून ठेवूया, मग जेव्हा कधी आम्हाला गरज भासेल तेव्हा शांतपणे दोन्ही पिशव्या काढून घ्यायच्या। झालं तर आता काळजीच नाही, दरोडेखोरांना तर थांग पत्ताच लागणार नाही कि आमच्या जवळ इतकी धनसंपत्ती आहे, ते तर कधी विहिरीत उडी मारूच शकणार नाही। गप्पा बसा, गप्पा बसा। चला आता जाऊन बाबांना सांगून टाकतो, सगळी धनसंपत्ती पिशव्यांमध्ये भरून विहिरीत टाकून दिलीये। उफ, किती रात्र झालीये। आता चला आपण आता जाऊन विहिरीतनं त्या धनाच्या पिशव्या काढून घेऊ। हा चला चला चला। अरे पण ते फणस, वेळा झालास का? अरे विसर आता फणसला। अरे चला लवकर, फेरी मध्ये जी संपत्ती आहे ती आधी लुटूया। अरे बापरे, ही विहीर तर खूप खोल आहे। विहिरीत तर पाणी खूप आहे, खालच्या पिशव्या कशा काय बाहेर काढायच्या? अरे तर जास्त वेळ लावू नका, जा बादल्या घेऊन या, सगळं पाणी काढून टाकूया विहिरीतनं। असं केल्यामुळे विहीर रिकामी होणार आहे, मग आपण सगळ्या पिशव्या काढून घेऊ। एकाच रात्री आपण श्रीमंत होणार। अरे चला चला चला, आता जास्त वेळ लावू नका। आता माझ्या चने अजून नाही होत, आता नाही होत माझ्याकडून। या विहिरीतलं सगळ्याच्या सगळं पाणी या एवढ्याशा बादलीनं आपण कसं काढणार, अशक्य आहे हे। अरे होईल होईल, अवश्य होईल, तुम्ही दोघं जास्त बोलत बसू नका, चला हात चालवा। अरे बापरे, आता नाही जमणार बुवा। अरे ऐका ना, ऐका ना, ऐका ना, ह्यापेक्षा ना फणस चोरणं जास्त सोप होत। अरे बघ, अरे बघ, पहाट झाली। चला चला, आता धनसंपत्ती तर मिळणारच नाही, पण जर लोकांनी आपल्याला पाहिलं तर मार पडेल ते वेगळंच। हो हो,
चला चला चला, तू बरोबर बोलतोय, अख्खी रात्र पाणी काढून काढून माझे तर दोन्ही हात दुखायला लागले. चला रे पळा इथून, पळा लवकर चल रे. आणि तो फणस रिकाम्या हाताने गेलो तर माझी बायको आज मला सोडणारच नाही. आणि इकडे थांबलो तर हे लोक सोडणार नाही. चल पळ. अरे अरे थांबा थांबा, मला असं एकटं सोडून जाऊ नका. चल रे. सकाळ झाली, आता उठावं लागेल. आज पण पाऊस नाही पडला, आकाश एकदम साफ आहे. अरे हे काय झालं, पाऊस तर पडला नाही तरी पण शेतात इतकं पाणी कुठून आलं? हे सगळं पाणी विहिरीतूनच आलंय. हा विहिरीत ना, कसं शक्य आहे? हे सगळं तुमच्या लाडक्या मुलामुळे झालंय. हे सगळं यानेच केलंय. अच्छा. हो, आज आपल्या महेशमुळे जमीनदाराच्या दुष्ट हातातून आपली जमीन वाचली आहे. Ha 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 ha